देशभरामध्ये लॉकडाऊन आहे, सगळी कामं थांबलेली आहेत, सगळे व्यवहार ठप्प आहेत, कोणालाही घराच्या बाहेर पडायचं नाही आहे. अपेक्षा इतकीच आहे, यापेक्षा अधिक हा विषाणू संक्रमित होऊ नये आणि चीन आणि इटलीसारखी स्थिती भारतामध्ये अजिबात येऊ नये. पण तशी स्थिती आलीच तर काय करायचं? तेवढी रुग्णांची संख्या, पॉझिटिव्ह केसेसची संख्या वाढलीच तर काय करायचं? हॉस्पिटलमध्ये तेवढे लोक भरभरून यायला लागले तर काय करायचं? भारतामध्ये काही ठिकाणी आत्तापासूनच स्टेज 3 व्यवस्था आणि विचार सिस्टीम बसवणं सुरू झालेलं आहे. पुण्यामध्ये तशा प्रकारचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. पुण्यामध्ये सगळ्यात प्रथम कोरोना व्हायरसचा पॉझिटिव्ह पेशंट महाराष्ट्रातला सापडलेला होता. एक कपल होतं, त्यांना वास्तविक पूर्णपणे बरं झाल्यावर त्यांना आता घरीसुद्धा सोडण्यात आलेलं आहे. पण पुढे काय आपल्याकडे लिहून ठेवलं आहे ताटामध्ये हे अजूनही माहीत नाही आहे. त्यामुळं थोडा चीनसारखा विचार होतो आहे. चीनमध्ये सुरुवातीच्या काळात थोडी अनगोंदी झाली, एकदम खूप साऱ्या केसेस यायला लागल्या, मृत्यू व्हायला लागले. जर कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आहेत त्यांच्यासाठी एक विशिष्ट हॉस्पिटल काही ठिकाणी तयार केलं गेलं, तिथंच सगळी यंत्रणा काम करत होती, पॉझिटिव्ह केसेसला तिथंच आणलं जात होतं आणि तिथंच त्यांना ट्रीट करून पुढे नंतर जर बरे झाले तर घरी सोडलं जात होतं. साधारणतः तशाच प्रकारे हे जे मॉडेल आहे त्याप्रकारे काम होतं आहे. त्यामुळं आता पुण्यातलं जे ससून रुग्णालय आहे, विजय मेडिकलचा जो आवार आहे, तिथं एक सुपर स्पेशालिटी बिल्डिंग, एक नवीन हॉस्पिटल गेल्या काही वर्षांमध्ये तयार झालेलं होतं. 11 ही बिल्डिंग आहे आणि त्याच बिल्डिंगला आता करोनासाठी विशेष हॉस्पिटल म्हणून ठरवण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. बीजे मेडिकल कॉलेजचे जे अधिष्ठाता आहेत डॉक्टर अजय चंदनवाले, त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि त्यांनी सुद्धा या माहितीला दुजोरा दिलेला आहे. आत्ता तुर्तास 5वा आणि 7वा वॉर्ड तयार आहेत. आता 31 मार्चपर्यंत बाकीचे सगळे वॉर्ड्स तयार होतील, ICU तिथं तयार होईल. अर्थात पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये आता काही लोकांवर उपचार सुरू आहेत जे पॉझिटिव्ह केसेस आहेत. पण आता जर संख्या वाढली तर यांना या विशेष रुग्णालयामध्ये ठेवण्यात येईल आणि इथंच त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. मग इथं काम कोण करतील? तर अर्थात वेगवेगळ्या खाजगी हॉस्पिटल्स जे आहेत त्याचे जे स्पेशलिस्ट आहेत, त्याचा जो सपोर्ट स्टाफ आहे, त्यातले जे उपकरणं आहेत ते त्यांना इथं द्यावं, त्यांनी या हॉस्पिटलमध्ये त्यांना उपलब्ध करून देण्यात यावं अशी विनंती खाजगी हॉस्पिटल्सना होते आहे. जर तसं नाही झालं, सगळ्यांनी स्वतःहून हे त्याच्यामध्ये यायचं आहे, तसं नाही झालं तर अर्थात जिल्हाधिकारी किंवा सरकार जे आहे ते त्यांच्या अधिकारामध्ये हे सगळ्यांना आदेश देऊ शकतं. त्याचबरोबर केवळ पुणेच नाही आहे तर आम्ही पुण्याचे जे विभागीय आयुक्त आहेत दीपक म्हैसेकर त्यांच्याशी सुद्धा बोललो आणि त्यांनी असं सांगितलं की पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा असं एक 600-बेडचं हॉस्पिटल जे आहे ते तयार होत आहे, जे केवळ कोरोनाबाधित रुग्णांसाठी असेल. आणि जर पॉझिटिव्ह केसेस ज्या कोणी येतील पुणे शहर, पिंपरी चिंचवड किंवा पुणे जिल्ह्यातनं सगळीकडनं, त्यांना तिथं ठेवण्यात येईल आणि त्या पॉझिटिव्ह केसेस जे आहेत तिथं त्यांच्यावर उपचार केले जातील. ज्यांना केवळ क्वारंटाईनची आणि केवळ लक्ष देण्याची गरज आहे, ऑब्झर्वेशनची गरज आहे, यांना पुणे आणि परिसराच्या बाहेरच्या ज्या भागातल्या काही जागा आहेत इथं काही जागा आयडेंटिफाय केल्या गेल्या आहेत, तिथं त्यांना ठेवण्यात येईल. आम्ही पुण्याचे महापौर जे आहेत मुरलीधर मोहोळ त्यांच्याशी बोललो. पुणे जिल्हे आणि जिल्हा आणि परिसरामध्ये जवळपास 9000 फ्लॅट्स जे आहेत ते असे आयडेंटिफाय केले गेले आहेत. पुणे शहरामध्ये 350 फ्लॅट ऑलरेडी आहेत. जेव्हा अशी केसेस वाढतात त्यावेळेस खाजगी हॉस्पिटल्स जे आहेत त्यांच्यामध्ये बाकीचे सुद्धा पेशंट्स असतात, ते तिथे यायला घाबरतात जर त्या हॉस्पिटलमध्ये कुठला कोरोनाचा पेशंट असेल तर. आणि मग खाजगी हॉस्पिटलसुद्धा अशा प्रकारच्या केसेस नाकारायला सुरुवात होते. अशा काही केसेस ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये आणि भारतभरामध्ये कानावर आलेले आहेत, त्यामुळं ते टाळता येईल. त्यामुळं खाजगी हॉस्पिटलनंसुद्धा या सगळ्या संघर्षामध्ये सामील करून घेता येईल, त्यांचे रिसोर्सेस या दोन हॉस्पिटलकडे वळवता येतील जे आवश्यक आहेत या प्रकारच्या पेशंटसाठी, आणि कुठल्याही प्रकारचा रेझिस्टन्स येणार नाही. त्यामुळं सध्याच्या केसेस आणि प्रादुर्भाव बघता या दोन हॉस्पिटल्स किमान पुण्यामध्ये त्यांनी तयार करण्यात येत आहेत. जर परिस्थिती पुढे हाताबाहेर गेली तर पुढच्या स्टेजसाठी काय करायचं याच्यावर सुद्धा चर्चा निश्चित सुरू असेल. पण तूर्तास चीनच्या मॉडेलवर त्या रस्त्यावर तशा प्रकारचा विचार करून पुढच्या स्टेजसाठी तयार राहण्याचे साठी सगळेजण सज्ज आहेत. अपेक्षा आणि इच्छा मात्र प्रत्येकाच्या मनात हीच आहे की आता हा जो लॉकडाऊन केलेला आहे त्या लॉकडाऊनचाच सगळ्यात जास्त परिणाम व्हावा, प्रादुर्भाव अधिक होऊ नये, आणि ज्या तिसऱ्या स्टेजसाठी सगळी तयारी करत आहेत त्याचा वापर करण्याची वेळ कधीच येऊ नये.